हॅलो आज आपण बघणार आहेत इन्स्टंट मिल्क पावडर मोदक त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे एक कप मिल्क पावडर पाव कप दूध पाव कप साखर अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक चमचा तूप आणि हे आहे माझ्याकडे मोदक बनवायचं साचा तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही हाताने पण बनवू शकतात पण माझ्याकडे आहे म्हणून मी तो वापरणार आहे चला मग आता आपण कृतीला सुरुवात करून घेऊया त्याच्याकरता आपण एक पॅन ठेवून घेणार आहेत गॅसमध्ये आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवणार आहेत आता सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहेत पाव कप दूध आणि त्याच्यात आपण टाकणार आहेत पाव कप साखर आता आपण ही एकजीव करून घ्यायची आहे आपण अख्खी साखरेची जवळ पिठी पण वापरू शकतो साखरेची पण माझ्याकडे पिठी नव्हती म्हणून मी अख्खी साखर वापरली आहे आता त्याला छान आपण ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे साखरेच्या बिलकुल पण दाणे राहिले नाही पाहिजेत पूर्ण साखर व्यवस्थित विरघळून घेतली पाहिजे असं ढवळत जायचं जा, म्हणजे तळ्याला साखर लागत नाही आणि छान मिक्स होऊन जातो बघा असं आता साखर आणि दूध एकदम छान एकजीव होऊन गेलेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये कुठेही साखर दिसत नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहेत एक चमचा तूप तुपामुळे हे कडेलाला आपल्या चिकटणार नाही जेव्हा आपण हा गोळा तयार होईल ना तो लगेच पॅनवरनं सुटेल म्हणून आपण तूप घालतो आणि तुपामुळे त्या गोळ्याला शाईन पण छान येईल त्याच्यामुळे आपण एक चमचा तूप घातलेलं आहे ते पण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक कप आपली दूध पावडर टाकणार आहेत पण ती पूर्ण नाही टाकायची थोडी थोडी करून टाकायची आणि ढवळत जायचं त्याच्यामुळे ढवळल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी नाही होणार असं छान मिक्स करत हलवत एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत थोडं थोडं परतवायचं पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आणि मग परत त्याच्यामध्ये आपण थोडं मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि परत त्याला ढवळून घ्यायचं असं आपल्याला जिथपर्यंत मिल्क पावडर पूर्ण संपत नाही तिथपर्यंत आपल्याला करायचं आहे थोडं थोडं करून ना का मिक्स पण छान होतं हे बघा ह्या रेसिपीला अवघा दहा मिनटाचा वेळ लागतो एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे बघा आता मी सगळं उरलेलं होतं मिल्क पावडर ती सगळी टाकून घेतली आता आपण त्याला एकदम छान मिक्स करून घेऊया बघा कसा गोळ्यासारखा तयार व्हायला लागलेला आहे पण अजून हे झालं नाही आहे आता हा मिक्स होईल थोडं त्याला साखरेमुळे थोडंसं सा पाणीसारखं सुटेल लूज होईल थोडासा पण आपल्याला असं चांगलं हलवत हलवत त्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे जिथपर्यंत तो, तो पूर्ण पॅनमधनं सुटायला नाही लागत असं आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकले वेलची पावडरमुळे त्याला एक छान फ्लेवर येतो आणि हे मोदक बनल्यानंतर हे वेलची मोदक किंवा ह्याला फ्लेवर ना कंदी पेढ्यासारखा येतो एकदम टेस्टी लागतात म्हणजे तोंडात टाकल्यावर आपल्याला एकदम खात राहावंशी असे वाटतात आणि स्वतः बनवल्याची खुशी पण वेगळी असते बाजारातून तर आपण नेहमी विकत आणतो पण ह्यावेळेस तुम्ही घरी बनवा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा स्पेशली ही बनवली जाते रेसिपी आता महाग महिन्याचा गणपती आहे किंवा आपल्या दुप एरवीच्या पण गणपतीच्या वेळेस आपण किंवा संकष्टी कुठल्याही याच्यामध्ये आपण गणपती बाप्पाला असे बनून नैवेद्य दाखवू शकतो बघा आता हा एकदम गोळा सुटून गेलेला आहे पॅनपासून आता आपण जे आहे गॅसची फ्लेम आहे ती बंद करून टाकणार आहेत आणि ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया आपण हे बघा आता हे थोड्या वेळ थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हा गोळा थंड झाला की मग आपण त्याला मळायला घ्या पहिला मळायला गेलं तर हाताला असे झटके बसतात आपल्याला व्यवस्थित वे मळता नाही आहेत म्हणून थोड्या वेळ आपण थंड करून घेऊया आणि छान मळून घ्यायचं आहे मळल्यामुळे ना तो अजिबात आपल्या साच्याला चिकटणार नाही थोडा हाताला तुपाचा लावून घ्यायचं तूप लावून घ्यायचं त्याने ते व्यवस्थित म्हणजे चटके नाही लागत हाताला आपल्या बघा असे मी छान मळून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळी बनवूया आणि त्या साच्यामध्ये टाकून त्याचे मोदक तयार करून घ्या बघा किती फटाफट बनून जातील हे मोदक आता बघा एक्स्ट्राचं असेल म जे वरती आलेलं ते आपण काढून घेऊया जेवढं लागणार तेवढंच अगर जास्त राहिलं तर मग तो मोदक सरळ उभा नाही राहणार ओबडखोबड दिसेल असं आपण जेवढं एक्स्ट्राचं असेल ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रेस करत जायचं त्याच्यामुळे त्या मोदकाला शेप पण छान येतो आणि पूर्ण त्याला कारव्या येतात बघा तुम्हाला तुम्ही हा काढून दाखवते हा बघा एकदम इझिली निघतो आणि दिसताना दिसतोय की नाही एकदम मार्केटसारखा बघा तुम्ही पण अशा सुंदर मोदक घरच्या घरी बनवू शकतो असे तुम्ही तुम्हाला मी पुढच्या रेसिपीमध्ये अजून वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवायला दाखवेल बघा असे मी सगळे बनवून घेतलेले आहेत आता माझ्याकडे सोन्याची वर्क आहे म्हणून मी त्याच्यावर लावून घेते नसेल तर काही हरकत नाही का हे ऑप्शनल डेकोरेशन पार्ट आहे फक्त दिसायला सुंदर वाटतं म्हणून लावलं आहे म्हणजे आपण घरच्या घरी पण बाजारासारख्या वस्तू बनवू शकतो हेच फक्त उद्देश बाकी असं काही नाही पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघावीशी अशी वाटत असेल ती पण मला नक्की सांगा मी नक्की प्रयत्न करेल ती तुम्हाला रेसिपी दाखवण्याकरता अशा सगळ्या ह्याला आपण असे सोन्याची वर्क लावून घेणार आहेत त्याच्यामुळे दिसताना असं वाटेल जसं आपण मार्केटमधनं विकत आणलेले आहेत एकदम सुंदर दिसतात असे मोदक आणि टेस्टला पण खूप छान लागतात मी प्रत्येक वर्षी माझ्या घरीच बनवते मोदक आणि बाप्पांना नैवेद्य दाखवते बाजारातनं मी अजिबात आणत नाही विकत ना म्हणजे आपल्या हातनं बनवण्याची आपल्याला पण एक संतुष्टी मिळते बघा झाले सगळ्या मोदकांना वर्क लावून आता जवळन दाखवते तुम्हाला हे बघा किती छान दिसत आहेत मोदक बाप्पांना नैवेद्य दाखवल्यासारखे बघा जवळनं पण तुम्हाला दाखवते एक मोदक म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल की तू कसा दिसतोय एकदम दिसताना सुंदर असा त्याला शेप आलेला आहे चला मग मिळूया पुढच्या रेसिपीमध्ये तिथपर्यंत बाय बाय